बजाज नगरातील छत्रपती नगरामध्ये एका सेफ्टी टँकमध्ये गाय कोसळली होती. ही गाय टँकमध्ये बुडताना पाहून येथील काही महिलांनी मोठ्या हिमतीनं या गायीला बाहेर काढून तिचे प्राण वाचवले. बजाज नगरमधील छत्रपती नगरमध्ये असलेल्या एका सेफ्टी टँकमध्ये मंगळवारी सकाळी गाय कोसळली होती. सेफ्टी टँकमध्ये गाय कोसळल्याची बातमी पसरताच महिलांनी गर्दी करून पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलास माहिती कळवली. मात्र गाय सेफ्टी टँकच्या गाळात बुडत असल्याचं पाहून महिलांनी मोठ्या हिमतीने गायीला बाहेर काढून तिचे प्राण वाचवले. येथील रहिवाशांनी 15 वर्षांपूर्वी स्वखर्चातून सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी या ठिकाणी सेफ्टी टँक बांधला होता. मात्र स्थानिक प्रशासनाकडून या सेफ्टी टँकची स्वच्छता होत नसल्यानं रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तसंच या टँकमध्ये कुत्रे डुक्कर पडून मरतात. मात्र ही मेलेली जनावरं त्या टँकमधून बाहेर न काढल्यानं नागरिकांना असह्य दुर्गंधी सहन करावी लागते. परिसरात दिवसेंदिवस अस्वच्छता वाढत असल्यानं येथील रहिवाशांना आरोग्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. तर हा आमच्या समोरचा सेफ्टी टँक कमीत कमी 2 वर्ष झाले पासून फुटलेला आहे. आता इतके दिवस चालू होतं इलेक्शनमुळे त्याला काही कोणी करत नव्हतं, पण आज इथं इतकी भयंकर परिस्थिती तिथं काय पडली याच्यामध्ये आम्ही सगळ्या जणींनी मिळून त्याच्यामध्ये तरी पण आम्हाला आता लेडीजला काय एवढं होणार आहे तरी पण प्रयत्न करून तरी जवळपास सुद्धा कोणी माणसंसुद्धा बघून घरामध्ये बसायला आले, मग काय करणार याचं? आता याचे एखादं कोणी माणूस लेकरू कोणी पडलं तर काय करणार आहे? इथे सेफ्टी टँकचा 2 वर्षापासून त्रास एक असलेला आहे पूर्ण. इथे बोरमध्ये पाणी येत आहे, कोणीच काळजी घेत नाही. सगळ्यांना येऊन सांगितलं तरी कोणी काळजी घेत नाही. बघायला सुद्धा येत नाहीत लोक. आज सकाळी गाय पडली तर कोणीच आले नाही काढायला. शेवटी महिलांनाच काढलेली आहे. जवळपास 3 ते 4 वर्षापासून पूर्ण सेफ्टी टँक खचलेला आहे. पूर्ण स्लॅब पण त्याचा तुटलेला आहे. आणि वारंवार ग्रामपंचायतला प्रशासनाला यांना सर्वांना कल्पना देऊन पण जवळ 2-3 वर्षापासून कोणी खबरदारी घेत नाही. त्यातल्या त्यात आज सकाळीच एक गाय पडली आणि त्या गाय काढण्यासाठी जे महिलांनी धाडीस केलं आहे आणि प्रशासनाने याची खबरदारी घ्यावी. यापूर्वी यांच्या न्यूज माध्यमातून अगोदरही ही बातमी दिलेली आहे. आणि हे जे गाय पडणे कुत्रं पडणे हे पडणे हे घटना जे वारंवार घडलेल्या आहे. आजही याच प्रकारे या ठिकाणी एक गाय कोसळली. याच्यामध्ये सकाळी सकाळी कोणाचं कमी लक्ष असल्या कारणानं गाय बराच वेळ त्या सेफ्टी टँकमध्ये असल्यामुळं ती बी घायाळ झाली होती. महिलांनी आणि सर्वांनी आरडाओरड करून सनी त्या गायला 2-4 लोक येऊन सनी आणि महिलांच्या सहकार्याने ती गाय वर काढण्यात आली. आज ही गाय जर त्याच्यामध्ये पडू शकते तर माणूस पडल्यानंतर ते तो दिसणारही नाही जीवित. आणि किती होऊ शकते, भयानक होऊ शकते याचा कोणाला पत्तापासही लागू शकत नाही. संबंधित प्रशासनाकडून येथील सेफ्टी टँकची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी AI News च्या माध्यमातून व्यक्त केली.